मॅडम, मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी होती. नाही, पेशंटचं नाव आहे अश्विनी तेंडुलकर. दादा, तू वहिनीला खूप त्रास देतोस का? नाही रे. मग ती आजारी कशी पडली? मला तर बाई अश्विनीचं वागणंच खटकलं. कशी वागली ग अशु? अहो, त्या आमच्यापासून लांब लांबच होत्या आणि कोणाला साधा स्पर्शही करून देत नव्हत्या. ठीक आहे, मग मी तुझ्या सासूबाईंना भेटायला येतो. दादा, अरे प्लीज, तुला माझी शपथ आहे, तू प्लीज इथे येऊ नकोस. काय झालं? एकटी का उभी आहेस? आपलं चार वारा सुटलाय, जरा बरं वाटत होते इथे म्हणून. मला तुझ्याशी बोलायचंय. एक विचारू? विचार ना. डिस्टर्ब का असतेस तू? माझ्यापासून, घरातल्यांपासून एवढी अलिप्त का असतेस तू? काय प्रॉब्लेम आहे? तसं अजिबात काही नाहीये. खरंच तुला तसं वाटतंय? तुझी तब्येत बरी नाहीये का? पण सगळे टेस्ट करून घेऊ असेल तर. तुझ्या अशा वागण्याने आपल्या बायावर परिणाम नाही का होणार? मला खरंच खूप काळजी वाटतेय. अमय, माझ्यावर विश्वास ठेव रे. खरच काहीच झालं नाहीये मला. खरच नक्कीच काहीतरी बिनसलंय. आधी तू अशी नव्हतीस, आता का? माझं काही चुकलंय का? माझ्या घरच्यांचं काही चुकलंय का? माझ्या घरचे तुला काही बोललेत का? सांग ना, काय प्रॉब्लेम काय आहे? तसं काही नाही अमे, खरंच तसं नाहीये काही. कसं समजावू मी तुला? अगदी तर समजवायला कशाला पाहिजे? मला दिसत नाहीये का? काय ठरवलंयस तू? कशाबद्दल? सांगायचंच राहिलं. दादाने डॉक्टर चिटणीस यांची अपॉइंटमेंट घेतली आहे. सायकॅट्रिस्ट आहेत ते, गुरुवारची आहे. आता ते कशाला? तुझी सगळ्यांपासून एकटी असतेस, घाबरल्यासारखी वागतेस, म्हणून मला घरच्यांना सगळ्यांना तुझी काळजी वाट. आईला तर असं वाटतं की तुझी आई आजारी पडल्यापासून तू हे अशी वागायला लागलीस. अमे, मला काहीही झालेलं नाहीये. मी खरंच सांगते, मला काही झालेलं नाहीये. असं तुला वाटतंय, पण एकदा आमच्या समाधानासाठी, माझ्या, आपल्या होणाऱ्या बाळाच्या, जाऊया ना एकदा. आपल्या बाळासाठी जाऊया. जातोय आपण. मी संध्याकाळी येतोय ऑफिसमधून. तयार राह, जाऊ आपण. ठीक आहे. शांतो, येतो.
मला असं वाटतं की मी मनोरुग्ण आहे. कसं बघू ह्या सगळ्यांची मी कसं बघू, कसं समजव ह्या सगळ्यांना की मी मनोरुग्ण नाहीये. बरं वाटत नाही का? थोडं मळमळत आहे ग. तुम्ही जावा बघू, आराम करा. मी इथलं समजा आवरते. कॉफी करू का तुमच्यासाठी? नाही नाही नको. थोडं पाणी देते का मला? दे. काय झालं का वैशाली? बरं नाही वाटत आहे. आई मळमळत आहे आणि गरगरत आहे सुद्धा. गो बाई, हो का? चल तू आराम कर खोली, चल. काय ग, तुझी तारीख चुकली का? हो थांब, मी डॉक्टरना बोलवते. एवढी पोरं झाली आपल्याला, आपल्याला कळत नाही. हो काहीतरी गोड बातमीच असणार. चल चल, तू खोलीत आराम कर बघू, मी डॉक्टरना बोलवून घेते. डॉक्टर, अहो गुड न्यूज आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही. काय सांगताय? हो वैशू पण आता आई होणार. अगं वय, आता पेढे कुठे आहे? आणते ना. राहू दे, मग गंगू बरोबर डिस्पेन्सरीत पाठवून द्या. हो नक्की. दोन्ही सुनांची काळजी घ्या. हो नक्की. हो चला. नमस्कार. नमस्कार. Thank you.
हॅलो. हॅलो मम्मा. हा बोल ग. आज मी ना खूप 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 खुश आहे. अगं इतकं खुश व्हायला काय झालंय? अगं का म्हणजे? सासूनी तुझं बरंच कौतुक केलेलं दिसतंय. सासूनीच नाही तर घरातल्या सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. मम्मा मला की नाही कसंच वाटलं ग. इतकी तू चांगली वागलीस की काय सगळ्यांशी? छे ग मम्मा, मी कसली चांगली वागते? ऐक ना, तू की नाही आजी होणार आहेस. अगं परत परत तीच बातमी काय सांगतेस? आता तुझी जाऊ आई होणार म्हणजे दुरून का होईना मी आजीच होणार ना. अगं नाही मम्मा, दुरून नाही काही, अगदी जवळून आजी होणार आहेस म्हणजे मी आई होणार आहे. कळलं मी आता का खुश आहे ते? अगं काय सांगतेस काय तू? अगं आनंदाची बातमी आधी नाही का सांगायचीस? तू म्हणजे ना. अगं मम्मा तू मला बोलायला देशील तर ना, तुझी आपली बडबड बडबड चालूच आहे. ते जाऊ दे, सासूबाई ना अगोदर तुझी दृष्ट काढायला सांग. आणि तुझे बाबा आली ना की त्यांना ही बातमी सांगितली की ते इतके खुश होतील, इतके खुश होतील. मा ए बाबांना तू नाही सांगायचं, मी सांगणार बाबांना. बर बाई तू सांग. आणि व आता काही बोलायचं नाही, काही काम करायची नाहीत, अगदी नुसती बेडरेस घ्यायची, समजलं? आणि सगळी काम मोलकरणी कडून करून घ्यायची, नुसती फरमाना सोडायची, समजलं? हो हो मम्मा, सगळे माझं अगदी तोंड भरून कौतुक करतात मम्मा. आणि खरं सांगू मम्मा, इतके वर्ष गॅप घेतला ना त्याच खरंच मला आता दुःख होत आहे ग. आता सगळं विसरायचं, कसलं दुःख मनात ठेवायचं नाही, आता फक्त स्वतःची काळजी घ्यायची. नाहीतर असं कर, तू इथे निघून ये बघू, मी तुला अगदी आरामात ठेवीन, तिथं तुला अजिबात आराम मिळणार नाही. ह नको मम्मा, इतक्यात घाई करू नको, सगळं ठीक होईल. हे बघ, आणि मी काही स्वस्त बसू देणार नाही या सगळ्यांना. माझी सगळी हौस मौस डोहाळे सगळ्यांच्याकडून पुरवून घेते, काही काळजी करू नकोस. ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे, पण रोज मला फोन कर आणि तू सगळी खुशाली कळवत जा. अच्छा, सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे, स्वतःची काळजी घे बरं. तू काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. ठेवू आता फोन. बर, बाय मम्मा. बाय बाय. अग आई ग, काय ग, काय झालं? तुझी तब्येत बरी नाही की काय? हो ना, हे बाळणपण किती अवघड असतं नाही, ही म्हणजे एक अग्निपरीक्षाच आहे. अगं मी अशा तीन तीन परीक्षा दिल्यात आणि त्याच्यात अगदी 100% गुणाने यशस्वी झाली आहे बघ. अरे देवा, तीन तीन इथे एकातच मी कंटाळली आहे. अहो आई, सरळ काही कुठली गोष्ट करताच येत नाही, सगळं काही वाकड्यात. म्हणूनच मी तुला म्हंटल वाकड्यात शिरू नकोस उगीच. म्हणजे काहीतरी वेडे वाकडे विचार करू नको, वेडे वाकडे वागू नको आणि दगदग करू नको, फास्ट चालू नको, जरा सावकाश सावकाश असं म्हणायचं होतं ग मला. इथे मला हळूहळू सुद्धा कुठली गोष्ट करता येत नाही, तिथे मी धावत आणि पळत कुठली गोष्ट काय करणार आहे? आई ग, काय ग, फरक काय झालं? आईची आठवण आली. म्हणजे तो पठ्ठ्या तुला आईची आठवण करायला लावतोय वाटतं? तसं नाही हो, मला अशीच आईची आठवण येते. तू एक काम कर ना, आईकडे जाऊन येतेस का 8 दिवस? त्यापेक्षा असं कर, तुझ्या आईलाच बोलव इकडे, म्हणजे तुलाही बरं वाटेल नाही का ग? हो हो.
आम्ही काय CRS घेतलेली माणसं. मग कसली भाजी बनवतेस? कारली. कारल? अगं बाई, आज बरेच वर्षांनी कारलं होत आहे आपल्याकडे. कारण वैशुताईनी मला आज कारल्याचीच भाजी बनवायला सांगितली. नक्की ना ग, झोपेत तर नाही ना तू? अहो, पण असं काय विचारताय तुम्ही? अगं वैशालीचा आणि कारल्याचा 36 आकडा आहे ना. म्हणजे? अगं वैशाली कारली कधीच खात नव्हती, तिला ती भाजी आवडत नव्हती म्हणून आश्चर्य वाटलं. तरी बी त्यांनी मला कारलीच बनवायला सांगितली. अगं बाई, म्हणजे वैशालीला कारल्याचे डोहाळे लागले वाटत. कोणाला कधी कसले डोहाळे लागतील काही सांगता येत नाही. माझ्या आशूला मात्र कसलेच डोहाळे लागले नाहीत. बिचारी धड जेवत सुद्धा नाही. होय, अगदी बरोबर आहे बघा तुमचं. खूप दिवसांनी आपल्याकडे कारली बनते. मला माहितीये बाईसे, तुम्हासनी कारली लई आवडत्यात. अगं लई काय, खूप म्हण खूप. आता तरी सुधार. वय, आता सुधारायचे दिवस संपले माझ. अगं कारली हीच माझी सगळ्यात आवडती भाजी, पण ती वैशालीला आवडत नाही ना, म्हणून आम्ही फार क्वचितच करतो ती. पण आता वैशालीच्या डोहाळ्याच्या निमित्ताने का होईना, आपल्या घरी कारल्याची भाजी वरचेवर होणार. ए परमेश्वरा, हिचे डोहाळे असेच राहू देत बाबा. म्हणजे तुम्ही हमेशा कारली खाऊ शकता? कारली ई ए तोंड काय वाकड करते? चुकले बाईसे. अगं असं कोणाच्या आवडीला तोंड वाकड करू नये, नाही तर तोंड कायमच वाकड राहील. या बाया, खरंच की काय? अगं मी गमतीने म्हंटल. म्या किती घाबरली. तू ना अशीच घाबरटेस, म्हणून सगळ्याला घाबरतेस. काय ग आशू, काय झालं? काही नाही. तुझी तब्येत बरी नाही का? बरी आहे तब्येत. मग तुला काही हवंय का? नाही, काही नको मला. ज्यूस, मिल्कशेक? नाही, म्हणजे नको. म्हणजे चहा हवाय का? चहा नको. नको चहा पण नकोय. कॉफी तरी? नाही, कॉफी पण नाही पाहिजे मला. अगं मग पैसे हवेत का काही कामासाठी? पैसे माझ्याकडे आहेत पैसे. अगं मग अशी उदास का दिसतेस? आई, एक विचारलं तर रागवणार नाही ना तुम्ही? अगं वेडे, मी तुझ्यावर कधी रागवीन का? आई, म्हणजे मला आशू, तुझी आई बरी आहे ना? हो. अगं मग तुझा चेहरा एवढा उदास का? नाही, म्हणजे सहज सहजच. अगं मग तू बोलताना एवढी अडखळतेस का? तुला कसली भीती वाटते का? भीती? नाही, मला कसली भीती? नाही, भीती नाही. अगं मग प्रॉब्लेम तरी काय तुझा? आता मी कसं सांगू तुम्हाला? मी आई. अगं तुम्हाला आई म्हणतेस ना, मग आईशी बोलताना कोणी घाबरत का? अशी घाबरतेस काय? बिंदास विचार. आई, मला थोड्या वेळासाठी बाहेर जायची तुमची परवानगी हवी होती. हात तिच्या. अगं जा ना. पण नको नको,
अशा अवस्थेत तू एकटीने जाणं बरोबर नाही. पण माझं खूप महत्वाचं काम आहे आई. अग पण तुला माहितीये ना हल्ली तुझी तब्येत बरी नसते. नाही पण आई माझं खरंच खूपच महत्वाचं काम आहे आणि मी सांभाळीन ना स्वतःला. तुम्ही काळजी नका करू. अग पण मला तुझी खूप काळजी वाटते ग पुरी. मी पटकन येणार आहे. आत्ताच जाऊन लगेचच येईन मी. तुझं एवढंच महत्वाचं काम आहे ना. मग तुझ्यासोबत गंगूला घेऊन जा. नको नको गंगू मावशीची गरज नाहीये. जाईन मी एकटी जाईन मी.